पनवेल मधील पहिली स्मार्ट डिजिटल शाळा खुटारी येथे सुरू करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. या शाळेतील अद्ययावत सोयी सुविधांमुळे येथील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण मिळणार असल्याचे सांगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने सहज आणि सोयीस्कर शिक्षण मिळण्याकरिता रायगड जिल्हा परिषद ज्ञान रचनावादी डिजिटल शाळा सुरू करण्यात आली. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुषण भगत, आरपीआय अटोलेगडचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, मुनाव पटेल, चाऊशेट पाटील, गोपीनाथ पाटील, राजेश महादे, लीना म्हात्रे, प्रभाकर जोशी, साजिद पटेल, गणपत पाटील, चंद्रकांत पाटील, धर्मनाथ भोईर, विनोद पाटील, संतोष भोईर, शाळा व्यवस्थापन संस्थेचे विलास म्हात्रे, मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या शाळेतील अत्याधुनिक पद्धतीचा या परिसरातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. रायगड ज्या आपल्या जिल्ह्याचं नाव आहे, त्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनापासून आज आमची ही जी लहान लहान मुलं आहेत की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभिमान असला पाहिजे आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आम्हाला जे ज्ञान आत्मसात करायचंय त्या ज्ञानाचा हव्यास असला पाहिजे, या दोनही गोष्टी देण्यासाठी ही शाळा प्रयत्नशील आहे. त्याबद्दल मी शाळेचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने व्हावं. अरुषण म्हणालेच त्यांना की आता तुम्ही आज एक गोष्ट दिली, आम्ही तुमचा आभार मानतो. अशोक भाईला आपण सांगूया सगळे म्हणून मी त्यांनाही विनंती करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये या सर्व आपल्या सहकाऱ्यांच्या आधारे, ही सर्व दानशूर व्यक्तिमत्व यांच्या आधारे ही शाळा अत्याधुनिक व्हावी आणि त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना, गावातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं शिक्षण मिळावं की या विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर तोड नाही अशा पद्धतीचा नावलौकिक कमवावा, यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.